पीक विमा कंपन्यांचा फायदा किती होणार? 8,015 कोटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या तिजोरीतून या पीक विमा कंपन्यांना गेला. हे माझे आकडे नाही, 1 रुपया आणि 2 रुपये शेतकऱ्याला पीक विमा देत आहे. लाज वाटायला पाहिजे होती यांना, लाज. निर्यात बंद, निर्यात उठवू. तांदळावर निर्यात 20%, कांद्यावर 40%. शेतकरी कसा जगणार आहे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, मी 97 ची नोटीस दिली, 97 मध्ये स्थगन दिला आणि 57 ची नोटीस दिली अध्यक्ष महोदय. आपल्याला माहित आहे की मागच्या 10-12 दिवसांमध्ये अवकाळी पावसानंतर जे पुन्हा तामिळनाडूमध्ये चेन्नईला जे वादळ आलं मिंचिंग, त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं झालं अध्यक्ष महोदय. यामध्ये धान आहे, हरभरा आहे, तूर, टरबूज, मिरची, संत्रा, पेरू, मोसंबी, कपाशी, लिंबू, सोयाबीन, द्राक्ष, ही सर्व पिकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये विशेष करून या आतापर्यंतचा प्राथमिक अंदाज आणि जे काही पंचनामे झालेत, निम्म्यापेक्षा कमी पंचनामे झालेत, पंचनाम्यासाठी सरकार उदासीन आहे. यामध्ये 6,35,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची आता प्राथमिक माहिती अध्यक्ष महोदय. यवतमाळमध्ये 1,27,000 हेक्टर, हिंगोलीमध्ये 80,000 हेक्टर, जालन्यामध्ये 77,000 हेक्टर, बुलढाण्यामध्ये 64,000 हेक्टर, संभाजीनगरमध्ये 46,000 हेक्टर, नाशिक 34,000 हेक्टर, सोलापूर 30,000 हेक्टर, सांगली 17,000 हेक्टर, चंद्रपूर 14,000 हेक्टर, गडचिरोली 9,000 हेक्टर, पुणे 12,000 हेक्टर, भंडारा, गोंदिया या सगळ्या धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता नैराश्य पसरलं आहे. धान असेल इतर पिकांच्या शेतकऱ्यांमध्ये मात्र सरकारने अजूनही पूर्ण पंचनामे केलेले नाही. खर तर सरसकट पंचनाम्याची आवश्यकता होती. काय पंचनामे? सरसकट करा, सरसकट दुष्काळ घोषित करा. दुष्काळामध्ये शेतकरी होरपडला आणि आता अवकाळीमध्ये पण होरपडलाय आणि अशा स्थितीमध्ये हे सरकारचे अधिकारी का ऐकत नाही का? तुम्ही लवकर पंचनामे करा म्हणून सांगितल्यावर का वेळ काढूपणा करतायत? हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये खर तर आता नाशिक पट्ट्यामध्ये आशिषजी, नाशिक पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, हातातून नशे आलेलं द्राक्षाचं पीक गेलं. अवकाळी पावसाने या शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांनी आता एक तर मदत नाही, तुम्ही मदत प्रति हेक्टरी काय घोषित करणार आहात ते पण त्याचा अंदाज नाही, पत्ता नाही. आणि शेतकऱ्याचं लक्ष या ठिकाणी या अधिवेशनाकडे आहे अध्यक्ष महोदय. मला इथे सांगताना आम्हाला लाज वाटते की काही शेतकऱ्यांनी स्वतःचा अवयव विकण्यासाठी मंत्रालयाकडे गेले, परवानगी मागायला. अवयव विकायचं ही अवस्था आहे. राज्यातील शेतकरी पीक कर्ज परत करू शकत नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या हातात आता पैसे नाही. हातात तोंडात आलेलं संपूर्ण हिरावलं गेलं धान उत्पादक, धान हातात आलेलं धान गेलं. आता आपण पाहिलं असेल, मी दाखवू शकत नाही, बाहेर आम्ही दाखवलंय, कोंब आली, कोंब जी कापून ठेवली त्या कर्पर कोंब आली. एकही दाणा शेतकरी घरात नेऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजून एक सांगायचं झालं तर आपण कांद्याचा शेतकरी दादा इथे आपण आहात. आज कांदा उत्पादक निर्यात बंदी उठवली नाही, त्यामुळे तो शेतकरी नाशिक मालेगावामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर आता तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांनी तो रास्ता रोको सुरू केलेला आहे. पूर्ण हायवे जाम झालेला आहे, पूर्ण हायवे. आणि यामध्ये लासलगाव, सौदाणे, धुळे येथील बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या वाहनासह पूर्ण रस्त्यावर बसलेला आहे. त्याला किती टक्के निर्यात घोषणा झाली? आम्ही निर्यात बंद, निर्यात उठवू. तांदळावर निर्यात 20%, कांद्यावर 40%. शेतकरी कसा जगणार आहे अध्यक्ष म्हणून? कोण घेणार? व्यापाऱ्यांनी हात वर करून दिले. थातूर मातूर 2 लाख टन कांदा खरेदी झाला आणि बाकी काय? महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा कांदा उत्पादक असताना या ठिकाणी त्यांनाही न्याय मिळत नाही, तो आता रस्त्यावर बसलाय. तुम्ही वेळीच दखल घेतली पाहिजे सरकारने, चर्चा करा. हायवे बंद आहेत, रस्त्यावर कांदा टाकला जातोय. कुठल्या विषयावर सरकार गंभीर आहे? म्हणून मला आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की हे सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्याला यावर चर्चा करावी लागेल. शेतकऱ्यांचं लक्ष सरकारच्या उत्तराकडे, सरकार काय देणार आहे याकडे लक्ष सरकारचं अध्यक्ष महोदय. म्हणून माझा पाहिन आपला या स्थगन प्रस्तावाद्वारे एक शेवटची मागणी माझी अशी आहे की आपण आपल्याला विनंती आहे, बघा मी एक माहिती आपल्या पुढे ठेवत आहे, खरं चर्चा नाही पण एक माहिती ठेवत आहे, किती भयावह आहे. 1 रुपयात विमा तुम्ही उतरवला, 1 रुपयात
आणि पाठ थुटून घेतली. फायदा कोणा झाला याचा? शेतकऱ्यांना फायदा झालाय. एकूण अध्यक्ष महोदय आतापर्यंत बघा एक यामध्ये एक रुपयामध्ये शेतकरी हिस्सा जमा केला 1,71,00,000. केंद्र शासनाचा हिस्सा 3,230.50 कोटी, राज्य सरकारचा हिस्सा 4,783 कोटी आणि एकूण पीक विमा हप्त्याची रक्कम आहे 8,015 कोटी. यातील अध्यक्ष महोदय आतापर्यंत केवळ शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालाय 1,389 कोटी आणि शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करायची रक्कम शिल्लक आहे 732 कोटी. म्हणजेच हे दोनही मिळून केवळ 2,021 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात मिळणार आहे. आणि पीक विमा कंपन्याचा फायदा किती होणार? 8,015 कोटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या तिजोरीतून या पीक विमा कंपन्यांना गेला. हे माझे आकडे नाही, हे आकडे आपले आहेत. 6,000 कोटी रुपये या पीक विमा कंपन्या फायदा घेणार आहे. सरकार काही बोलायला तयार नाही. 1 रुपया आणि 2 रुपये शेतकऱ्याला पीक विमा देत आहे. लाज वाटायला पाहिजे होती यांना, लाज. आणि ह्या शेतकरी रडत असताना याकडे लक्ष नाही. म्हणून ही चर्चा आता सुरू झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय गंभीर विषय आहे, शेतकऱ्याचं लक्ष या अधिवेशनात आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. ठीक आहे.